आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून त्याच पार्श्वभूमीवर मंकुण स्कूलच्या वतीने गरबा नाईटचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. नवरात्रीनिमित्त मंकुण स्कूलच्या वतीने गरबा नाईटचे आयोजन घोडबंदर परिसरातील ओवळा येथील ग्लोरिया बँक्वेट हॉल येथे करण्यात आले होते. मंकुण स्कूलच्या महाराष्ट्रात 4 शाखा असून देशभरामध्ये 118 शाखा आहेत, तर नेपाळ आणि बांगलादेशमध्ये 2 नवीन शाखा उघडण्यात आल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त सुद्धा या शाळेच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात अशी माहिती पलक अग्रवाल यांनी दिली. या गरबा नाईटमध्ये ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला, तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माझं नाव पलक अगरवाल, मी इथे मकुंज प्री स्कूलच्या तर्फे बोलते आहे. आज तुम्ही सगळे इथे उभे राहिले आहात गरबा नाईटमध्ये. गरबा नाईट आम्ही सगळ्यांसाठी ठेवला आहे. हा इव्हेंट 2 वर्षानंतर आला आहे बिकॉज कोरोना होता मध्ये. त्याच्यानंतर हा आमचा पहिला पब्लिक इव्हेंट आहे आणि जसं तुम्ही बघू शकता आमच्याकडे 400 ते 500 पेरेंट्स इथे गोळा झालेले आहेत. इथे डान्स, धमाल, मस्ती, खाणं पिणं सगळं आम्ही सगळं अवेलेबल केलं आहे आणि पेरेंट्स आहेत, मुलं आहेत, ग्रँड पेरेंट्स आहेत, सगळ्यांसाठी ओपन केलं आहे. प्री गरबा हा इव्हेंट आपण करतो आहे आज इकडे. मॅडम तुम्ही काय सांगा? नमस्कार, मी मीनाक्षी शानबाग तुम्हाला सगळ्यांना आज आपल्या मकुंजच्या गरबा नाईटमध्ये स्वागत करतो आहे. आणि आज इकडे आपण गरबा नाईट इव्हेंट हे केलं आहे. आमचे पेरेंट्स आले आहेत आज इकडे आणि बाहेरचे लोक आले आहेत. मकुंज आपल्या ठाण्यात आता सध्या 2 ब्रांचेस आहेत प्लस नेरूलमध्ये ब्रांचेस आहेत. सो ओव्हरऑल वी हॅव 181 प्लस सेंटर्स अँड आमचं फॅमिली रोज दररोज वाढतच चालले. आपण आता नेपाळ आणि बांगलादेशमध्ये पण सेंटर्स ओपन केले आहेत. आता ठाण्यातच आपले 500 प्लस फॅमिली झाली आहे. मकुंज इज अ व्हेरी बिग फॅमिली नाव आणि आपल्याला असंच वाढत चालायचं आहे सगळ्या पेरेंट्सच्या सपोर्टनी. आणि आज आम्ही तुम्हा सर्वांना आमच्यासोबत ह्या नवरात्रीच्या शुभ अवसरात आमंत्रित करतोय. आमच्यासोबत या आणि नवरात्रीचे एकदम शुभेच्छा सर्वांना आमच्यातर्फे. सण उत्सवावर गदा आली होती, मात्र यंदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व निर्बंध शिथिल केल्यामुळे नागरिकांनी गणेशोत्सव थटामाटा साजरा केला. त्यानंतर आता आजपासून नवरात्र उत्सवास सुरुवात होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मकुंज स्कूलच्या वतीने गरबा नाईटचे आयोजन ग्लोरिया बँकेट हॉल घोडबंदर रोड येथे करण्यात आले होते. नवरात्रीनिमित्त मकुंज स्कूलच्या वतीने गरबा नाईटचे आयोजन ग्लोरिया बँकेट हॉल येथे करण्यात आले होते. म्हणून स्कूलच्या महाराष्ट्रात 4 शाखा असून देशभरामध्ये 118 शाखा आहेत, तर नेपाळ आणि बांगलादेशमध्ये 2 नवीन शाखा उघडण्यात आल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त सुद्धा या शाळेच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात अशी माहिती पलक अग्रवाल यांनी दिली. यावेळी तरुणाई, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलं मोठ्या संख्येने या गरबा नाईटमध्ये सहभागी झाले होते. आम बताइए और किस प्रकार के गरबा का आयोजन यहाँ किया गया है? जी नमस्ते, मेरा नाम पलक अग्रवाल है एंड हम ये गरबा नाइट रख रहे हैं. मकुंज प्री स्कूल दिल्ली का एक ब्रांड है, चेन ऑफ प्री स्कूल्स है. हमारे करीबन 118 ब्रांचेस है. रिसेंटली हमने नेपाल और बांग्लादेश में ओपन किया है. आज हम सब यहाँ पे गरबा इवेंट सेलिब्रेट कर रहे हैं, प्री गरबा बेसिकली. तो सारे हमारे जैसे पेरेंट्स है और जो भी सोसाइटी के हैं सब लोगों के लिए ये हमने गरबा इवेंट स्पॉन्सर किया हुआ है. सो गरबा नाइट होगा, धूमधाम मस्ती और बच्चे भी खुश हो जाते हैं. पेरेंट्स के साथ हम इवेंट करते हैं. सो हम ये बहुत सारे इवेंट्स करते रहते हैं. एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़ का ही पार्ट है ये इवेंट. पढ़ाई के साथ हम ये सब इवेंट्स भी करते हैं. मूल उद्देश्य क्या है? 2 साल के बाद कैसा माहौल है? 2 साल के बाद जोश जो है वो काफी बढ़ गया है. सब एकदम बेसब्री से रुके थे कि कब हम सब मिले. बच्चों ने काफी मिस किया, बच्चों के पेरेंट्स ने मिस किया है. तो ये प्लेटफॉर्म बेसिकली अभी हम यूटिलाइज करें पूरा टाइम कि हम सब, बिकॉज मकुंज इज ऑलवेज अ बिग फैमिली. तो हम लोग अभी 5 साल से हैं एंड आवर फैमिली हैज ग्रोन विद अस. टुडे वी हैव अराउंड 400 प्लस पीपल हु आर जॉइनिंग अस फ्रॉम आर फैमिली, फ्रॉम आउटसाइड, फ्रॉम एवरीवेयर. एंड हम ये ऐसे ही बढ़ते रहना चाहेंगे सबके सपोर्ट के साथ. हमारे पेरेंट्स ने काफी हमें सपोर्ट किया है. मकुंज की हमारी जो हेड ऑफिस टीम है उन्होंने हमारे काफी सपोर्ट किया है. तो ये एक बड़ा फैमिली है जो और बड़ा होते ही जाने वाला है.